पंचवधी क्रमांक एक वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय मी आपल्याला धन्यवाद देतो. फक्त लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगलेला लागल्यामुळे या लक्षवेधीला मला जरा वेळ द्यावा ही विनंती. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की लक्षवेधी लागायच्या ऐवजी त्याला त्यांनी स्थगिती दिली. पण अजून काही प्रश्न शिल्लक आहेत. सभापती महोदय अनेक गैरप्रकार या महापोर्टलच्या माध्यमातून होतात. सरकारने 2017 सरकारी पद भरती करण्याची जबाबदारी या महाआयटी सेलकडे दिली. इतक्या तक्रारी आल्या त्याच्यामध्ये काही फक्त एक दोन तक्रारी मी तुम्हाला सांगतो. एखादा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असला तर त्याचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत येत आहे. तो परीक्षेला बसलाच नाही त्याचं नाव आलं गुणवत्ता यादीत. अजून काही तक्रारी एखाद्याचा जिल्हा हा असेल तर पुणे जिल्हा असेल तर अहमदनगर जिल्ह्यात त्याचं नाव आलेलं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. लाखो विद्यार्थी यांच्या ॲक्च्युली जीव टांगलेला लागलेला आहे. सभापती महोदय ह्याच्यामध्ये परीक्षा केंद्राविषयी तक्रारी खूप आहेत. जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे फक्त सरकारी किंवा अनुदानित संस्थेला हे आपलं केंद्र देण्यात यावं. जी आरमध्ये उल्लेख आहे आणि खाजगी संस्थांमध्ये केंद्र दिलेलं आहे त्यांनी ह्याची पण चौकशी केली पाहिजे. सभापती महोदय माझे दोनच प्रश्न आहेत. मागे जो गोंधळ झाला त्याची चौकशी करणार काय आणि त्या कंपनीची पण चौकशी करणार काय आणि नवीन परीक्षा कशा घेणार एवढे दोन प्रश्न माझे. माझं नाव उत्तर तर मिळून द्या असं काय करतात. ठीक आहे नाही नाही तसं असं होत नाही कधी. असं एकदा उत्तर आहे म्हणजे 10 रांग लावतो साहेब असं कुठं असत बोल. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सभापती महोदय मी उत्तर देतो कारण हा प्रश्न जो आहे हा विषय जो आहे साहजिकच आहे हा आयुष्यातल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जातात, परीक्षा दिल्यानंतर त्याची तपासणी कशी केली जाते, मग मार्क्स कसे दिले जातात, परीक्षा केंद्र कशी ठरली जातात. आधी थोडक्यामध्ये जी काय माहिती मी घेतलेली आहे ती माहिती सभागृहासमोर मी आणू इच्छितो. आपण जे बोललात की 2017 अन्वये ह्या परीक्षा महापोर्टलद्वारे आपली जी महाआयटी संस्था आहे त्या माध्यमातून घेतल्या जातात. सुरुवातीला 3 कंपन्या ह्याच्यामध्ये आल्या होत्या. त्यांची पूर्णपणे छाननी केल्यानंतर 2 त्याच्यामध्ये नियमात बसत होत्या. त्यातल्यापैकी एक कंपनी जी आहे त्या कंपनीला ही आपण हे USTC ग्लोबल या कंपनीला हे काम दिलं गेलं. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला त्या दिवसापासून माझ्याकडे या विषयाबद्दल अनेक जण अनेक तक्रारी करत आहेत आणि त्याकरता मी या विषयाची माहिती घेण्याचा प्रयत्न जो केला त्या माहितीतनं मला असं कळलं की आत्ता आपल्या राज्यामध्ये साधारणतः 67 केंद्रावरती ह्या परीक्षा घेतल्या जातात. ह्या परीक्षा घेत असताना पूर्णपणे तज्ज्ञांच्या माध्यमातून हे प्रश्नपत्रिकाही ठरवली जाते. ऑनलाईन परीक्षा होते. जो विषय आपण सांगितला की एखाद्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याचं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाव आलं त्याला कारण असं आहे की साधारणतः विद्यार्थ्यांना एक स्वतःचा चॉईस दिला जातो की आपल्याला कोणतं त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या केंद्रावरती आपण परीक्षा देऊ इच्छिता. काही वेळेला नाईलाजाने असंही होतं की त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देता येणं शक्य नसतं कारण आपली कॅपॅसिटी पूर्ण झालेली असते. अशा वेळेला एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या जिल्ह्यातला विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यात त्याचं नाव येऊ शकतं आणि म्हणून हे असं घडू शकतं. आतापर्यंत जी काही माहिती आले त्याच्यात फक्त एकदाच नजर चुकीने कॅन्डिडेट कोड चुकीचा लिहिला गेल्यामुळे जालना जिल्ह्यातील तलाठी प्रवर्गाच्या परीक्षेस गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेट कोड संबंधित विभागाकडून अंतिम गुणवत्ता यादीत दर्शवण्यात आले होते. पण सदर बाब निदर्शनास आल्यावर तत्परतेने त्याबाबत दुरुस्ती करण्यातही आली. एकूणच मला असं वाटतं की हे तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञान आहे. आपलं राज्य आपण म्हणतो की प्रगतीपथावर आहे, प्रगती झाली पाहिजे. नवीन कोणतीही गोष्ट आल्यानंतर थोडीशी पचवणं जड जाते याचा अनुभव विरोधी पक्ष घेतो आहे. तसंच हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामध्ये उणीवा त्रुटी जरूर आहेत आणि याचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ की आता जी एक परीक्षा मी पुढे ढकलायला सांगितलेली त्या या प्रक्रियेला मी स्टे दिलेला आहे.
स्टे दिलेला आहे. पहिला प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मी स्टे दिलेला आहे. याचं कारण असं की एकूण ॲनिमल हजबंडरी ह्याच्यामध्ये 400,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं की आम्हालाही परीक्षा द्यायची. पण तूर्त आपल्या या पोर्टलची जी एक क्षमता आहे ती तेवढी नाही आहे. 400,000 विद्यार्थ्यांना एका वेळेला एका दिवशी परीक्षा देऊ शकतील एवढी क्षमता नाही आहे. आणि म्हणून मी असे आदेश दिलेले की ही क्षमता जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही परीक्षा या प्रक्रियेद्वारे घेण्यात येऊ नये. आणि एकूणच मी नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो की जशा तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत तशाच तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि या पूर्ण प्रक्रियेची या कंपनीची सुद्धा आणि आणखीन एक सांगतो की चौकशी हा जो काही विषय आपण काढला आधीच दोन वेळा एकदा नाही दोन वेळा त्रयस्थ संस्थेच्या मार्फत ह्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी केलेली आहे. आता सुद्धा चौकशी चालू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर ती माहिती पूर्ण ठेवण्यात येईल. तत्पूर्वी ज्यांना कोणाला या विषयाबद्दल आणखीन काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील आपण सर्वजणांनी माझ्याकडे यावं. आपण ही परीक्षा किंबहुना ही जी पद्धत आहे ती सगळ्यांसमोर मांडून आपल्याला योग्य काही आयोग्य काही आणि त्यातून त्यातून भाई एक मिनिट त्यातून जर का आपल्याला समजा एक समज झाला की नाही हे अयोग्यच आहे तर ते योग्य किंवा अयोग्य ठरवण्याचा अधिकार आपला आहे आणि तो आपण बजावू. ठीक आहे. डॉक्टर सतीश पाटील सभापती महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. माझी सन्माननीय सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे साहेब की ही एक मोठी परीक्षा आहे आणि लोकांच्या तरुणांच्या अपेक्षा आकांक्षा असतात. एम के एस एलच्या माध्यमातून पूर्वी परीक्षा घडल्या त्यात कुठं तक्रारी आल्या नाहीत. आपण साहेब म्हटलं एकच तक्रार आली तशी नाही साहेब. कृषी सहाय्यक पदाची भरती झाली 2017 त्याही तक्रार झाली. नगर परिषदची भरती झाली 2018 त्याही तक्रार झाली. राज्य गुप्तवार्ता भरती प्रक्रिया झाली त्यात तक्रार झाली. ग्रामविकासाच्या भरतीमध्ये तक्रार झाली आहे. साहेब मुख्यमंत्री मोदी याबद्दलची विश्वासार्हता ही महापोर्टलची महाराष्ट्रातल्या युवक आणि युवतींच्या मधली निघून गेलेल्या रद्द करणे हा एकच पर्याय. त्यातल्या उणीवा काढण्यापेक्षा आज जे डायरेक्टर अकॅडमिक्स आणि डायरेक्टर डोमेन एक्सपर्ट जे नेमलेले आहेत ते नेमताना काय निकष लावले गेले होते ते निकष या ठिकाणी USG ग्लोबल ही कंपनी या ठिकाणी IT बॅकग्राऊंड त्या ठिकाणी सगळं त्यांच्याकडं आहे. ती कंपनी आता 250 रुपये 500,000 विद्यार्थी तलाटीच्या परीक्षेला बसले 250 रुपयाने हिशोब केला तर हे पैसे कुणाच्या खिशात जातात सभापती महोदय. म्हणून मला वाटतं या प्रश्न आहे त्याच्यापेक्षाही मोठा आहे. काही जिल्ह्यांमध्ये तक्रारी अशा आलेल्या आहेत की हे सेंटर निवडा तुम्ही नक्की पास व्हाल हे सेंटर निवडा तुम्ही नक्की पास व्हाल. ह्या तक्रारी सभापती मोदी या ठिकाणी येतात. माझी म्हणून मुख्यमंत्री मोदींना विनंती आहे की महापोर्टलची विश्वासार्हता राज्यातल्या युवक आणि युवतींच्या समोर नाही आहे. तब्बल 65 मोर्चे या राज्यातल्या युवक आणि युवतींनी या राज्यामध्ये याच्या विरोधात काढलेले आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे हे रद्दच या ठिकाणी करावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती. उत्तर सभापती महोदय मी सर्व सदस्यांच्या आणि एकूणच जे परीक्षार्थी या माध्यमातून ज्यांच्या मनामध्ये संताप आहे त्यांच्या भावनाशी मी स्वतः सहमत आहे. आणि म्हणून मी या परीक्षेला स्थगिती तर दिलेली आहेच. पण जर आपली इच्छा असेल आपली तयारी असेल तर या बाबतीत ज्यांना कोणाला या विषयात आणखीन काही माहिती द्यायची असेल त्यांनी सर्वांनी मी माझ्या दालनात यावं. माझं काय म्हणणं सन्मान साहेब एक मिनिट माझं ऐका. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केल्यानंतर तुम्ही आता का प्रश्न विचारत बसलाय. नाही पण कशासाठी त्यांनी मीटिंगच लावून टाक मुख्यमंत्री महोदय आपण मीटिंगच लावून टाकावी त्यामुळे विषय सांगतो. तर या एक सेकंद मी पूर्णपणाने आपल्याला वचन देतो आहे की विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं एकही काम केवळ ही परीक्षा नव्हे ही सिस्टीमच नव्हे तर एकही काम हे सरकार करणार नाही. आपण आपल्या सर्वांच्या भावना एक आहे आणि त्याचा मी आदर करतो आणि जो काही निर्णय होईल तो मी अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.